पनवेलमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे शहरातील मिरची गल्लीमध्ये एका फटाक्यांच्या दुकानाला शुक्रवारी आग लागली ही आग कशी लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट असून दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे या आगीमुळे दुकानातील सर्व फटाके जळून खाक झाले रहदारीचा परिसर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली दरम्यान मिरची गल्लीमध्ये लागलेल्या आगीच्या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून राहा अपडेट